नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये ही टम्म फुगलेली निरफणसाची भजी कशी करायची ते आपण बघणार आहोत कुठलंही तेलाचं मोहन किंवा बेकिंग सोडा न वापरता आपण ही मस्त अशी फुगलेली भजी बनवलेली आहे भजी किती छान झालेली आहे तुम्ही बघू शकता चवीला तर खूप अप्रतिम अशी भजी लागतात तर निरफणस कधी भेटला तर नक्की ही अशी भजी बनवून बघा तर हा आहे तो निरफणस सध्या याचा सीझन आहे कोकणामध्ये हे फळ अगदी आरामात मिळतं भाजीवाल्यांकडे सुद्धा हे विकत मिळतं तर हे निरफणस निर निरफणस आहे तर तो आता आपल्याला साफ करून घ्यायचा आहे तर ते त्याचा देठाकडचा जो भाग आहे तो मी कापून घेतलेला आहे निरफणस कसा साफ करायचा ते आधी आपण बघूया तर त्याचा देठाकडचा जो भाग आहे तो मी कापून घेतलेला आहे नंतर मग याला मधनं मी कापून घेतलेला आहे हे बघा असे त्याचे दोन भाग करून घ्यायचे आणि ह्याचे जो मागचा जो हिरवट रंगाची त्याची जी साल आहे ती तासण्याने आपल्याला काढून टाकायची आहे तुम्ही इथं सुरी पण वापरू शकता अलगाच सुरीने सुद्धा हा जो हिरवट भाग आहे तो सगळा आपल्याला काढून टाकायचा आहे हे बघा आणि याला आता मी पुन्हा मधनं चिरून घेणार आहे आणि हा ह्याचा जो मधला जो घट्टसर भाग आहे तर तो पण आपल्याला काढून टाकायचा आहे हे बघा आणि याचे पातळ पातळ अशी आपल्याला याची कापं करून घ्यायची आहे जशी आपण बटाट्याची कापं करतो ना तसंच सेम आपल्याला तेवढेच पातळ अशीही कापं करून घ्यायची आहे तर बघा तसे मी कापं करून घेतलेली आहेत थिकनेस बघू शकता बटाट्याची जेवढी कापं पण करतो ना तेवढंच खूप जास्त जाड नाही खूप जास्त पातळी नाही तर यांना मी आता अर्धा चमचा मीठ लावलेला आहे हे बघा आणि मीठ व्यवस्थित या सगळ्या कापांना मी व्यवस्थित एकत्र करून घेतलेला आहे हे बघा असं अगोदर मीठ लावून ठेवल्यामुळे या ज्या सगळ्या कापांना मस्त असं मीठ लागतं आणि नंतर खाताना ही जी भजी आहे ती खूप छान लागतात खूप चांगली चव येते तर असं थोडं आधी मीठ लावून ठेवायचं नंतर मग मी बेसन घेतलेलं आहे साधारणतः दीड कप मी इथं बेसन घेतलं त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा थोडीशी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि पुन्हा चवीप्रमाणे इथं मीठ घातलेलं आहे आणि नंतर मग मी हे सगळं छान असं एकत्र करून घेतलेलं आहे हे बघा साधी सिम्पल अशी भजी आहे आपण बटाट्याची भजी करतो तशीच ही भजी करायची आहेत आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी मी घातलेलं आहे फक्त पाणी जास्त घालायचं नाही आहे कारण बॅटर हे आपल्याला खूप आप जास्त पातळ नको आणि खूप जास्त घट्ट नको हे बघा आणि नंतर हे जे बॅटर आहे ते आपल्याला खूप जास्त फेटून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही जेवढं जास्त फेटाल ना तेवढी मस्त अशी फुगलेली भजी इथं तयार होणार आहे हे बघा मस्त छान अगदी बॅटर असं छान अगदी फेटून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये हवा आतमध्ये मस्त जाते या बॅटरमध्ये आणि आपलं बॅटर हलकं होतं आणि त्याच्यामुळे आपली जी इ सोडा किंवा तेलाचं मोहन न वापरता मस्त अशी टम्म फुगलेली आपल्याला भजी मिळतात एक दहा मिनटं झालेली आहेत सगळ्या कापांना आता मस्त असं मीठ लागलेलं ला आहे मी पुन्हा हे सगळं एकत्र एक करून घेतलेलं आहे समजा याला पाणी सुटलं असेल तर ते काढून टाकायचं आहे पण याला इथं पाणी सुटलेलं नाही आहे हे बघा हे असं अगोदर मीठ लावून ठेवलं तर मस्त अशी आपली ही भजी आहे ती चवदार अशी तयार होणार आहे आता तेल गरम करून घेतलेलं आहे बॅटर पण आपलं तयार झालेलं आहे आता एक एक बटाट्याचं काप आहे ते या बॅ बॅटरमध्ये घोळून घ्यायचं आहे बघा बॅटरची कन्सिस्टन्सी बरोबर झालेली आहे त्यामुळे मस्त असं बॅटर ह्या पूर्ण कापाला कोट झालेलं आहे एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं आहे आणि मीडियम गॅस फ्लेमवर आपल्याला ही जी भजी आहे ती तळून घ्यायची आहे हे बघा खूप मस्त अशी भजी तयार होतात केल्यानंतर सगळी संपतील इतकी मस्त चवदार अशी ही भजी तयार होतात जर तुम्हाला कधी निरफणस भेटला तर नक्की अशा प्रकारे भजी करून बघा मस्तच लागतात चवीला खूप छान आपण बटाट्याची भजी नेहमी खातो पण अशा प्रकारे एकदा निरफणसाची पण भजी करून बघा खूप छान लागतात तर मीडियम गॅस फ्लेमवर आपल्याला ही भजी आहे ती तळून घ्यायची आहे हे बघा गॅस ग्यास, गॅस ग्यास, गॅस यावेळी मिडियमच ठेवायचा आहे तेलाचं टेम्परेचर आपल्याला खूप कमी पण नको आहे आणि खूप जास्त पण नको आहे कारण यातून या ह्या या, या प्रोसिजरमध्येच ही हा जो निरफणस आहे तो पण आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे मीडियम गॅस फ्लेमवर दोन्ही बाजूने अलटवून पलटवून आपल्याला ही मस्त अशी भजी तळून घ्यायची आहे हे बघा निरफणसाची भाजी कशी करायची याचा पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पण तुम्ही बघू शकता निरफणसाची भाजी पण खूप छान लागते तर ही बघा दोन्ही बाजूनी मी व्यवस्थित अशी ही भजी तळून घेतलेली आहे परफेक्ट आणि भजी किती फुगलेली आहे तुम्ही बघू शकता तेलाचं टेम्परेचर जर मध्यम असेल खूप थंड पण नाही आणि खूप जास्त गरम पण नाही आणि जर बॅटर व्यवस्थित फेटून घेतलेलं असेल तर ही अशी मस्त अशी टम्म फुगलेली भजी इथं तयार होतात खूप छान लागतात तर आता ही सगळी जी भजी आहे ती मी व्यवस्थित अशी तळून घेतलेली आहेत आणि काढून घेतलेली आहेत हे बघा तर छान अशी मस्त अशी ही निरफणसाची भजी इथं तयार झालेली आहेत तर तर एकदम कमी तेलकट आणि टम्म फुगलेली अशी मस्त अशी निरफणसाची भजी इथं तयार झालेली आहेत थोडा वेगळा असा हा भजीचा प्रकार आहे तर तुम्हाला कधी निरफणस मिळाला तर नक्की अशा प्रकारची भजी तुम्ही ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच एका छानशा रेसिपीसह आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद